जागतिक व्याघ्र दिनानिमित्त वन्यजीव संरक्षण संस्था वनविभाग जळगाव आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं जळगाव जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष टाळणं आणि व्याघ्र संवर्धनासाठी जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे या अनुषंगानं आज जिल्हाधिकारी कार्यालयातून व्याघ्र संवर्धन जागृती मोटरसायकल रॅली काढण्यात आली या रॅलीच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाचे संदेश दिले जात असून यात सामान्य नागरिकांचा सहभाग वाढावा या उद्देशानं अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत वाघ वाचवा असा संदेश देत वाघांची वेशभूषा केलेले मुखवटे घातलेले व्याघ्रदूत पथनाट्य सादर करत जनजागृती करत आहेत यंदा जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे वाशिम शिर्डी परिसरातून व्याघ्रदूत या महारॅलीत सहभागी झाले आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये वन्यजीव संरक्षण संस्था आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही जी रॅली काढण्यात आलेली आहे तिचं फ्लॅग ऑफ झालेलं आहे ही रॅली आज इथून सुरू होत आहे आणि ज्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये वाघाचा सहवास असतो अधिवास असतो त्या ठिकाणी ही रॅली जाणार आहे आणि यामध्ये मनुष्य आणि वने किंवा वन्यजीव यांच्या सहजीवनाचा अतिशय सुरेख असा संदेश हा या रॅलीद्वारे दिला जाणार आहे